जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून समस्यांवर तोडगा काढा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लाडकी बहीण योजनेच्या कामाचा आढावा घेत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, याकरिता आशा सेविकांनी चांगलं काम करावे. आपलं काम जर चांगल्या पद्धतीचे असेल तर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आपल्यामधील चांगलं काम करणाऱ्या पहिल्या 5 आशा सेविकांना 3,000 तर 10 आशा सेविकांना 1,500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले. जलजीवन मिशन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेचा आढावा सभा गुरुवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाली. यामध्ये जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत रखडलेल्या कामांचा आढावा घेत त्यांची समस्यांची माहिती घेण्यात आली. तसेच त्या लवकरात लवकर दूर करून या योजनेचा नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लाडकी बहीण आणि वयश्री योजनेचा आढावा सभेत आशा सेविकांच्या कामाचे कौतुक करून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना व्हावा यासाठी आणखी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या आशा सेविकांना प्रोत्साहनपर म्हणून पनवेल तालुक्यातील 5 उत्कृष्ट सेविकांना 3,000 तर 10 सेविकांना 1,500 रुपये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने देण्याचे जाहीर केले. या सभेला आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी आणि आशा सेविका, महिला बालविकास खात्याचे अधिकारी, गटविकास अधिकारी, विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 4 ऑगस्ट रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. एक चांगल्या अशा पद्धतीची योजना शासनाची आहे आणि तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्यामुळे आपण आधी ते काम चांगल्या पद्धतीने करूया असं परफेक्ट करूया. की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्याचं काम कराल त्यांनी तुमचं नाव काढावं, एवढं तरी 100% व्हावं, बाकी शासन काय देईल ते देईल. आता मला असं मी मीडियावरनं सूचना केलेली आहे की तुम्ही आपल्या पनवेल तालुक्यातून जे सगळ्यात चांगलं काम करतात अशा लोकांची काहीतरी एक नोंद ठेवा आणि ज्या 5 आमच्या या समजा या कामामधल्या ज्या भगिनी आहेत त्या 5 भगिनी याच्यामध्ये चांगलं काम करतील, या 5 भगिनींना जे उत्कृष्ट 5 त्यांचं काम झालं त्यांना आपण एक रकमी 3,000 रुपये 5 भगिनींना देऊ आणि 10 भगिनी आहेत तर 1,500 रुपये लाभ म्हणून देत आहे तर त्या 10 भगिनींना प्रोत्साहनपर म्हणून 1,500 रुपये असे 30,000 रुपये मी मीडियांच्याकडे जमा करतो. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं मग सरकारच्या वतीनं काय जे प्रत्यक्ष प्रत्येकाला मिळेल ते जेव्हा केव्हा त्या अनुषंगानं ठरेल त्याप्रमाणे ते त्यांनी द्यावं.